परमात्मा उदारात असलेल्या देवकी मातेचे तेज अलौकिक आहे असे प्रतिपादन भगवताचार्य मनीषाताई बिडाईत यांनी केले. त्या वाळूज महानगर येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहमध्ये बोलत होत्या. मृत्यूच्या भीतीपोटी कंस मामाने बहीण देवकी मातेच्या सात पुत्राची हत्या केली. तिला पतीसह बंदीगृहात ठेवून कठोर शिक्षा दिली, तरीही तिने परमेश्वराचे नामस्मरण करणे सोडले नाही. अशा मातेच्या उदरात परमात्मा असून तिचे तेज हे अलौकिक असल्याचे प्रतिपादन भगवताचार्य हरिभक्त परायण मनीषाताई बिडाईत यांनी बुधवारी सिडको वाळूज महानगरात आयोजित अखंड हरिनाम सप्ताह कीर्तनातून केलं. बालकाचा वध केला, पहिलं बालक संपवलं. बघा, पहिलं दुसरं तिसरं अशी सहा बालक देवकीची खतम केली. कंसाने आपली बहिणीची मुलं मारली. त्यानंतर सातव्यांदा गर्भ जिराला म्हणून योग मायेद्वारे रोहिणीच्या उदरामध्ये स्थापित केला. आणि आठव्यांदा आता देवकी आईसाहेब गर्भवतीये. आता देवकीच्या तेजाचं वर्णन केलंय महाराज की कसं आहे देवकीचं तेज. देवकीचे तेज दिसी दैसा सूर्य, कापत असे हृदय कंसाची आहे. जणू काही तळपणारा सूर्यच आहे एवढ्या तेजस्वी देवकी आईसाहेब दिसतात. त्याचं कारण काय? तर जगाला प्रकाशित करणारा सच्चिदानंद घन परमात्मा तिच्या उदरात आहे. त्या देवकीचं तेज अलौकिक आहे. आणि अशा असणाऱ्या देवकी मातेचा आठवा गर्भ वाढत असताना प्रसूती काळ जवळ येतोय. श्रावण महिना सुरू होतोय. अष्ट सद्गुरु गंगागिरी महाराज, सद्गुरु नारायणगिरी महाराज आणि महंत गुरुवर्य रामगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने अरुण महाराज डोळस यांच्या मार्गदर्शनाखाली नारायण महिला मंडळ आणि कोमल सेवाभावी संस्थेतर्फे सिडको वाळूज महानगर येथे एक शनिवारी अखंड हरिनाम सप्ताह आणि श्रीमद भगवद्गीता कथेस प्रारंभ झाला. या सप्ताहानिमित्त दररोज सप्तशृंगी पाठ, श्रीमद भगवद्गथा, प्रसाद, हरिकीर्तन आदी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत. तसेच हरिभक्त परायण भरत महाराज चौरे, कृष्णा महाराज शिंदे, अनिताताई महाराज पवार आदी उपस्थित भाविकांना कीर्तनातून समाज प्रबोधन करत होते. यावेळी बुधवारी भगवद्गथेचे वाचन मनीषाताई बिडाईत यांनी करून पिता वासुदेव आणि माता देवकीसह भगवान श्रीकृष्ण जन्माचा देखावा सादर केला. यावेळी सोहळ्या प्रसंगी उपस्थित भाविकांनी पालखी फुगडी खेळत संगीताच्या तालावर चांगलाच ठेका धरला होता. या धार्मिक कार्यक्रमाची सांगता 13 एप्रिल रोजी अरुण महाराज डोळस यांच्या कीर्तनाने महाप्रसाद वाटप कार्यक्रमाने होणार आहे. तसेच सामाजिक बांधिलकी जोपासत या सप्ताहानिमित्त भाविक नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजनही करण्यात आले आहे. यावेळी आयोजित कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य ज्योती चौडिया, रेखा गजानन नांदूरकर, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल चौडिया, पंचायत समिती सदस्य सतीश पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. या धार्मिक कार्यक्रमासाठी नारायण महिला मंडळ आणि कोमल सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा, आयोजक रेखा सूर्यवंशी, अलका मेटे, शोभा प्रधान, सिंधू सरोदे, सुशीला काळे, लता बन, विजया हंडे, मीना सातपुते, संगीता तांबे, शारदा गवंदे, रुपाली पाटील, पूजा रसाळ, संगीता वैराळ, मीना चव्हाण, प्रियंका जाधव, ज्योती पंडित, अनिता यादव आदी परिश्रम घेत आहेत.